नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनला बँक निफ्टी इंडेक्स, निफ्टी इंडेक्स, निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स मध्ये गजब लेवलची वोलॅटिलिटी होती. या वोलॅटिलिटी मध्ये आज खऱ्या अर्थानं ऑप्शन बायरला पैसा छापण्याची संधी होती. पण मित्रांनो, तुम्ही कितपत पैसा छापला मला माहित नाही, पण आपल्या ऑप्शन लर्निंग ग्रुप मधल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आज मात्र मित्रांनो पैशाचा महापूर आला होता. मित्रांनो, मार्केट ओपन झाल्या झाल्या मी तुम्हाला बँक निफ्टी इंडेक्स 51,000 सीई ऑप्शन संदर्भात एक लेवल टाकली होती. त्या ऑप्शन मध्ये 500 पासून 600 पर्यंत वन वे 5 मिनिटांमध्ये मोमेंटम मिळाला. त्याच वेळेला फिन निफ्टी इंडेक्स 23,300 सीई देखील तुम्हाला मी 55 वरून लॉंग पोझिशन सांगितली होती, त्यामध्ये देखील 55 ते 100 वन वे काही मिनिटांमध्ये मिळाले. त्यानंतर मित्रांनो, मार्केटला थोडं रिट्रेस झाल्यानंतर परत एकदा फिन निफ्टी इंडेक्स 23,200 सीई मी तुम्हाला 86 वरून लॉन्ग करायला सांगितलं होता. त्या ऑप्शन मध्ये देखील मित्रांनो 131 पर्यंतचा मोमेंटम मिळाला. आणि त्यानंतर सेकंड हाफ मध्ये 1 वाजताच्या दरम्यान मार्केटमध्ये एक जबरदस्त बुलिश कॅन्डल हायर साईडला तयार झाली होती. सगळ्याला वाटलं आता मार्केटनं ब्रेकआउट दिला आहे, आता मार्केट वर जाणार. खूप साऱ्या रिटेलरनी त्या ठिकाणी उड्या टाकल्या, आंधळ्या होऊन डोळं झाकून, पण त्याच ठिकाणी मार्केटनं डायरेक्ट यू टर्न घेतला आणि आपल्या सेटअपमध्ये क्लिअरली एक सेटअप मध्ये पोझिशन तयार झाली होती. फिन निफ्टी 23,600 पुट ऑप्शन तुम्हाला 97 वरून लॉन्ग करायला सांगितलं होता पुट ऑप्शन. मित्रांनो, काही मिनिटांमध्ये हा ऑप्शन 190 ला गेला होता. म्हणजे पैशाचा महापूर ज्याला म्हणतो ना, अशा पद्धतीचा पैशाचा महापूर आज आपल्या ऑप्शन लर्निंग ग्रुप मध्ये आला मित्रांनो. तुम्हाला आणि लाईफ टाईम मित्रांनो तुम्हाला याचा ऍक्सेस राहणार आहे. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनला मार्केटमध्ये जे काय घडलंय ना, हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे तर आपल्याला सगळं बघायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला अजून एका विषयावरती आज चर्चा करायचा आहे, तो म्हणजे ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ 2 ऑगस्ट पासून इन्व्हेस्टमेंटसाठी ओपन होतोय. या आयपीओला आपल्याला कशा पद्धतीनं अप्लाय करता येईल, अप्लाय करायला पाहिजे का नको, याचं पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज माहिती सांगणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तर निफ्टी इंडेक्स पूर्ण फ्लॅट आहे, बँक निफ्टी इंडेक्स पण पूर्ण फ्लॅट आहे, निफ्टी मिडकॅप इंडेक्स मात्र मित्रांनो ऑलमोस्ट 0.41% पॉझिटिव्ह आहे. मित्रांनो, मार्केटमध्ये ज्या गजब लेवलचं बाईंग आहे निफ्टी मिडकॅप इंडेक्स मध्ये, स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये, कल्पना न केलेली बरी, कारण तिथं बाईंग इंटरेस्ट जबरदस्त आहे, रिटेलरची रश जबरदस्त आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, या मार्केटमध्ये तुम्ही उठल्या उठल्या मार्केट ओपन झाल्या झाल्या पुट ऑप्शन बाय करायचा आहे, शॉर्टची पोझिशन इनिशिएट करायचं आहे, हे कुणीही डोक्यात घेऊ नका. मित्रांनो, हे जे मार्केट आहे ना, बाय ऑन डिप साठी खूप भारी मार्केट आहे. त्याचबरोबर मित्रांनो, हायर साईडला गेल्यानंतर मार्केटचा ऑप्शनच्या डेटामध्ये जिथं रेजिस्टन्स तयार होतो ना, त्या लेवलला तुम्ही प्रॉफिट बुकिंगचा विचार करत चला, त्या ठिकाणी खूप चांगला रिवॉर्ड तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, डेली कॅन्डलवर निफ्टी इंडेक्सचा चार्ट बघितला तर आज मार्केटनं परत एकदा जो हाय तयार केला 24,971, खूप इम्पॉर्टंट लेवल आहे, पहिल्यांदा समजून घ्या. आणि कालच्या ट्रेडिंग सेशनला ऑलमोस्ट मित्रांनो 25,000 मार्केटनं हाय तयार केला होता. म्हणजे 25 पॉईंट आज मार्केट डाऊन साईडला थांबलेलं आहे कालच्या हाय पासून. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, कालचा निफ्टी इंडेक्सची ओपनिंग प्राईस आणि आजची मार्केटची क्लोजिंग प्राईस ही ऑलमोस्ट सेम येताना दिसून येते. याचा अर्थ मित्रांनो, मार्केटमध्ये कुठं ना कुठं जे इन्स्टिट्यूशनल आहेत त्यांच्यामध्ये एक अनसर्टन्टिटी या ठिकाणी तयार होताना दिसून आले. पण मित्रांनो मला वाटतं की ही जी अनसर्टन्टिटी आहे ही जास्त वेळ थांबणार नाहीये, कारण 31 जुलैला फेडरल रिझर्व्ह बँकेचा रेट कटच्या संदर्भात किंवा रेटच्या संदर्भात महत्वाचा डिसिजन येणार आहे, त्यांची कॉमेंट्री येणार आहे, यासाठी मार्केट आज वेट करते. त्यामुळे मार्केटमध्ये ही गजब लेवलची वोलॅटिलिटी आपल्याला येताना दिसून आली आहे. बँक निफ्टी इंडेक्स मध्ये देखील मित्रांनो तोच प्रॉब्लेम आहे, 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज, 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजला मार्केट आज परत एकदा रिगेन करायचा प्रयत्न केला, पण मार्केट वरती सस्टेन झालेला नाही. परत कालच्या क्लोजिंग प्राइसला बँक निफ्टी इंडेक्सनं पण क्लोजिंग दिलंय लोअर साईडला 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज, वन ऑफ द बेस्ट सपोर्ट आहे. हायर साईडला 10 डे मा 20 डे मा रेजिस्टन्स आहे. या रेंजच्या बाहेर जर मार्केट निघालं तर डेफिनेटली चांगला रिवॉर्ड आहे, पण ह्या रेंजच्या दरम्यान जोपर्यंत मार्केट ट्रेड करते तोपर्यंत प्रॉपर चार्टवरच्या लेवल आणि ऑप्शनचा डेटा आणि तुमचं सेटअप बघून जर तुम्ही ट्रेड टाकलं तर डेफिनेटली या ट्रेडमध्ये तुम्हाला खूप चांगला प्रॉफिट होणं अपेक्षित आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर निफ्टी मिडकॅप इंडेक्स मध्ये पाठीमागच्या पाच ट्रेडिंग सेशन पासून जबरदस्त स्ट्रेंथ आहे मित्रांनो. आणि मला वाटतं की निफ्टी मिडकॅप इंडेक्सला देखील हायर साईडला जो हाय तयार झाला आज 12,894, मेबी 13,000 आसपास या ठिकाणी स्ट्रगल करावा लागू शकतो. दुसऱ्या बाजूला निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स देखील तीच गत आहे, 10 डेमा 20 डेमा मार्केटसाठी रेजिस्टन्स आहे. या लेवलच्या वरती जोपर्यंत मार्केट जात नाही तोपर्यंत तुम्हाला मोठा मोमेंटम येणं अपेक्षित नाहीये. मित्रांनो, उद्या जो आहे ना बँक निफ्टी इंडेक्सची एक्सपायरी आहे, मला वाटतं की बँक निफ्टी इंडेक्सची उद्याची जी एक्सपायरी आहे ना
ती तुम्हाला खूप मोठा पैसा बनवून देण्याची अपॉर्च्युनिटी देऊ शकते जर तुम्ही प्रॉपर ट्रेडचा प्लॅन केला तर. आज देखील बघितलं असेल तुम्ही मार्केटमध्ये, मार्केट ओपन झालं मित्रांनो, ओपन झाल्यानंतर मार्केट वन वे या ठिकाणी हायर साईडला गेलं तुम्हाला क्लिअरली दिसून येते. आणि इकडून जर बघितलं तर या ठिकाणी जबरदस्त ट्रेंड लाईनचं देखील फॉर्मेशन झालं. पण आज ही ट्रेंड लाईन मार्केट या ठिकाणी शार्प काय केलंय, कट केलेलं आहे. हा मुद्दा पहिल्यांदा समजून घ्या. दुसऱ्या बाजूला बँक निफ्टी इंडेक्ससाठी या ठिकाणी आज जे सेलिंग प्रेशर दिसून आलं, जी लेवल आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. 52,000 ही खूप इम्पॉर्टंट लेवल असणार आहे. ओके, 52,000 वरून बँक निफ्टी इंडेक्स मध्ये डेफिनेटली एक चांगला ब्रेकआउट तुम्हाला येताना दिसून येऊ शकतो. 52,000 मार्केट काय करतंय बघा, तोपर्यंत तुम्ही सेल ऑन राईट ची देखील स्ट्रॅटेजी वापरू शकता. पण दुसरं मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्स मध्ये ट्रेडचा प्लॅन करत असताना पाठीमागच्या 2-3 ट्रेडिंग सेशन पासून ज्या ठिकाणी बँक निफ्टी इंडेक्स एक स्ट्रॉंग सपोर्ट घेताना दिसून आलाय, ती लेवल आहे 51,350. आणि आता मार्केटनं जे क्लोजिंग दिले ना, ते देखील परत याच ठिकाणी दिल्याला तुम्हाला दिसून येते. मित्रांनो, उद्या जर मार्केट याच ठिकाणी कुठं ओपन झालं तर मी कंट्रोल्ड स्टॉप लॉस लावून परत एकदा उद्या बँक निफ्टी इंडेक्स मध्ये 51,200 वरून बाय ऑन डिप करायचा प्रयत्न करेल. त्या ठिकाणी मला एक बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो मे बी पॉसिबल मिळू शकतो. हायर साईडला जर इथून मार्केट निघालं तर पॉसिबल मला पहिलं टार्गेट मित्रांनो 51,600, 51,800 आणि त्यानंतर 51,930 हे पॉसिबल टार्गेट बँक निफ्टी इंडेक्स मध्ये उद्या येणं अपेक्षित आहे. कुठल्या कंडिशनला सांगते मित्रांनो मी, मार्केट जर आहे या ठिकाणी ओपन झालं तर त्या कंडिशनला 51,200 वरचा डीप तुम्हाला कंट्रोल्ड स्टॉप लॉस लावून लॉन्ग करायचा आहे. त्या ठिकाणी मे बी पॉसिबल चांगला रिवॉर्ड मिळू शकतो. मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्सचा प्रॉब्लेम काय माहित आहे का, बँकांसाठी सध्या थोडं चॅलेंजिंग दिवस आहे. कारण सर्वच्या सर्व बँकांमधला जो पैसा आहे तो बाहेर चाललाय. बँका लोन भरपूर वाटत आहेत पण बँकांकडे पैसा परत यायला तयार नाहीये. म्हणजे बँकेला प्रॉफिट मध्ये बिझनेस रन करण्यासाठी कमी व्याजदराचा पैसा आवश्यक असतो आणि तो पैसा मार्केटमध्ये सध्या बँकांना मिळत नाही. म्हणजे बँकेमध्ये लोक एफडी करायला तयार नाहीत. आणि दुसऱ्या बाजूला अजून एक मी ऑब्झर्वेशन केलं मित्रांनो, मी माझ्या भागाचं मी सांगतोय, मे बी ही कंडिशन खूप ठिकाणी असू शकते. अलीकडं खूप साऱ्या पतसंस्था तालुक्याच्या ठिकाणी सुरू झालेत, ग्रामीण भागामध्ये पतसंस्था सुरू होत आहेत. मित्रांनो, जो तो उठत आहे आणि पतसंस्था काढत आहे, या पतसंस्था 10%, 11% इंटरेस्ट रेट एफडी करणाऱ्या लोकांना देत आहेत आणि यामध्ये खूप मोठे रिस्क लोक घेत आहेत. आणि त्यामुळं मला वाटतं की खूप साऱ्या एफडी सध्याला नॅशनलाइज बँकांमधल्या, प्रायव्हेट बँकांमधल्या मोडत आहेत, क्लोज केल्या जात आहेत. एकतर ह्या एफडी पतसंस्थांमध्ये येत आहेत किंवा दुसऱ्या बाजूला मित्रांनो अजून एक मार्केटमधला जो प्लेअर आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड आणि डायरेक्ट इक्विटी मध्ये देखील खूप मोठा पैसा जातोय. यामुळे मित्रांनो मार्केटमध्ये लिक्विडिटीचा प्रॉब्लेम तयार होणार आहे. त्यामुळे ह्या बँका ज्या आहेत ना, पब्लिक सेक्टर मधल्या बँका असू द्या, प्रायव्हेट सेक्टर मधल्या बँका असू द्या, यांना थोडंफार चॅलेंज येताना दिसून येत आहे. त्यामुळे मित्रांनो मला वाटतं की बँक निफ्टी इंडेक्स साठी पुढील काही दिवस अजून पण स्ट्रगलचं मे बी असू शकतात, चॅलेंजिंग असू शकतात, वोलॅटिलिटी तुम्हाला येताना दिसून येऊ शकते. बँक निफ्टी इंडेक्स मध्ये मित्रांनो अग्रेसिव्ह पुटचा प्लॅन 51,000 खाली गेल्यानंतर केला जाऊ शकतो, तोपर्यंत केला जाऊ शकत नाहीये. 51,200 वरचा प्रत्येक डिप तुम्ही कॉल ऑप्शनसाठीचा विचार करा. ही लेवल उद्या बँक निफ्टी इंडेक्सच्या एक्सपायरीमध्ये तुम्हाला खूप मोठा धमाका करून देण्याची क्षमता ठेवते. दुसऱ्या बाजूला निफ्टी इंडेक्स मध्ये देखील मित्रांनो ऑलमोस्ट तीच कंडिशन आहे. निफ्टी इंडेक्स मध्ये ट्रेडचा प्लॅन उद्या करत असताना तुम्हाला ही जी ट्रेंड लाईन आहे या ठिकाणी मी छोटी ट्रेंड लाईन ड्रॉ करतोय. आणि दुसऱ्या बाजूला जर या ठिकाणी निफ्टी इंडेक्सच्या चार्टवर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर या ठिकाणी एक पॅटर्नचं फॉर्मेशन होताना दिसून आले. तो पॅटर्न मार्केट हायर साईडला आलं, या ठिकाणी मार्केटनं हाय तयार केला, परत या ठिकाणी मार्केटनं हाय तयार केला आणि इथून मार्केट या ठिकाणी येते. म्हणजे डबल टॉप पॅटर्न निफ्टी इंडेक्सच्या चार्टवरती 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर तयार होताना दिसून आलाय. आणि मित्रांनो मार्केट जे आहे ना, जे रेजिस्टन्स तयार करतं किंवा जे पॅटर्न तयार करतं बेरिश, हे कुठं करत असतं मोस्ट ऑफ टाइम, एकतर ती सायकोलॉजिकल लेवल असली पाहिजे किंवा प्राइस ऍक्शनच्या दृष्टीने इम्पॉर्टंट लेवल असली पाहिजे किंवा ऑप्शनच्या डेटाने इम्पॉर्टंट असली पाहिजे. मित्रांनो 25,000 ही सायकोलॉजिकल खूप इम्पॉर्टंट लेवल आहे, ऑप्शनच्या डेटाच्या दृष्टीनं खूप इम्पॉर्टंट आहे आणि ऑलरेडी मार्केटमध्ये जबरदस्त तेजी सुरू आहे. त्यामुळे मला वाटतं की मे बी मार्केट पॉसिबल या ठिकाणी एक नियर टर्म टॉप बनवायचा प्रयत्न करू शकतं. मित्रांनो लगेच मार्केटमध्ये टॉप तयार होईल आणि लगेच मार्केट रिव्हर्सल करेल, यू टर्न घेईल आणि मार्केटमध्ये प्रचंड प्रॉफिट बुकिंग होईल, ही अपेक्षा ठेवू नका. मार्केटसाठी प्रॉफिट बुकिंग होण्यासाठी मार्केटला टॉप तयार करून रिव्हर्सल करण्यासाठी एका टिगरची गरज आहे. ओके, तो टिगर आज येईल, उद्या येईल, 2 महिन्यांनी येईल माहित नाही.
तोपर्यंत मे बी पॉसिबल मार्केट थोडं कूलिंग फेज मध्ये जाण्याचा प्रयत्न करू शकतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनला निफ्टी इंडेक्स मध्ये जर तुम्हाला कुठचा प्लॅन करायचा असेल, कॉलचा प्लॅन करायचा असेल, तर ज्या लेवल सांगतोय ना ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ह्या लेवलला मार्केट उद्या काय करते काळजीपूर्वक करा. बघा मित्रांनो, निफ्टी इंडेक्स मध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनला तुम्हाला पहिलं तर 24,789 वरचा प्रत्येक डीप कॉल ऑप्शन साठी बाय करायचंय, मार्केटवर व्ह्यू बुलिश ठेवायचंय. मित्रांनो, मार्केटमध्ये तुम्हाला एक चांगला हायर साईडला पॉझिटिव्ह मोमेंटम कॅच करायचा असेल तर 24,888 वरून तुम्ही जबरदस्त कॉलसाठीचा प्लॅन करा. जर मार्केट ह्या लेवलच्या वरून आल्यानंतर या ठिकाणी पहिल्यांदा जर मार्केटनं 24,923 जर ब्रेक केलं तर डेफिनेटली मित्रांनो निफ्टी इंडेक्स आज जो हाय तयार केला 24,976 आसपास या लेवलला येण्याचा प्रयत्न करेल. आणि ह्या लेवलला मार्केट गेलं का डायरेक्ट मित्रांनो मे बी पॉसिबल निफ्टी इंडेक्सला जी लेवल हायर साईडला ओपन होते ही खूप इम्पॉर्टंट लेवल ओपन होते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जर ह्या लेवलच्या वरती निफ्टी इंडेक्स जर सस्टेन होत असेल 25,034 वरती, तर डेफिनेटली निफ्टी इंडेक्स मध्ये एक जबरदस्त ब्रेकआउट ह्या लेवलच्या वरून होईल. पण मित्रांनो सध्या निफ्टी इंडेक्स साठी प्राइस एक्शनच्या दृष्टीनं सायकोलॉजिकल जर बघायचं झालं तर थोडा मे बी पॉसिबल टर्ब्युलन्स या ठिकाणी तयार होऊ शकतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो निफ्टी इंडेक्स मध्ये अग्रेसिव्ह शॉर्टची पोझिशन जर घ्यायचं असेल तर मला वाटतं की जोपर्यंत निफ्टी इंडेक्स डेली कॅन्डलवर 24,500 खाली क्लोज होत नाही तोपर्यंत ओव्हरनाईट पोझिशन कॅरी करायचे आहे किंवा रिव्हर्सलसाठी अग्रेसिव्ह ट्रेडचा प्लॅन करायचा हे डोक्यात घेऊ नका, कारण मार्केट जे आहे ना हे एक्स्ट्रीमली या ठिकाणी बुलिश असलेलं तुम्हाला दिसून येत आहे. मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हे झालं बँक निफ्टी इंडेक्स निफ्टी इंडेक्सचा ट्रेडचा प्लॅन. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांची रिक्वेस्ट होती की सर आम्हाला ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओला अप्लाय करायचं आहे, पण यासाठी काय कंडिशन आहे, ह्या आयपीओला आपण अप्लाय करायला पाहिजे का नको का, ह्या कंपनीमध्ये मे बी पॉसिबल काय होऊ शकतं याची आपल्याला चर्चा करायची. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो आयपीओ आहे ना 2 ऑगस्टला ओपन होतोय आणि सध्याला ग्रे मार्केटचा प्रीमियम जर बघितला तर हा ऑलमोस्ट 16% प्रीमियमवर ट्रेड करतोय. ओके हे खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे ग्रे मार्केटचा प्रीमियम जर हायर साईडला असेल तर डेफिनेटली तो स्टॉक मे बी लिस्टिंग गेन देऊ शकतो असा अर्थ होतो. मित्रांनो सर्वात महत्वाचं ह्याचा आयपीओ प्राइस बँड जे आहे ना ते खूप इम्पॉर्टंट आहे, 72 ते 76 दरम्यान आणण्यात आले. आणि मित्रांनो हे एक स्टार्टअप आहे, ओके. आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो ही इलेक्ट्रिक मोबिलिटी सेक्टरची कंपनी आहे, हे महत्वाचं आहे. आणि आपल्या देशामध्ये मित्रांनो प्रचंड मोठा स्कोप आहे इलेक्ट्रिक व्हेकलला, पण आता जे प्लेयर आहेत हे सगळे नवीन आहेत ओला इलेक्ट्रिक वगैरे, पण जे एक्झिस्टिंग प्लेयर आहेत बजाज असेल, टीव्हीएस मोटार असेल, त्याचबरोबर हिरो हुंडा असेल, ह्या सर्व कंपन्या कशा पद्धतीचे स्ट्रॅटेजी वापरतात, त्यांच्या जर ईव्ही मधल्या मोबिलिटी आल्या तर मे बी पॉसिबल ह्या मार्केटला चॅलेंज केलं जाऊ शकतं या स्टॉकला. पण सध्या तर त्यांचं म्हणावं असं अस्तित्व नाही आहे, म्हणावं असं त्यांचे प्रोडक्ट आतापर्यंत लॉन्च झालेले नाहीत किंवा त्या संदर्भात त्यांचं अग्रेसिव्ह प्लॅनिंग अजून तरी दिसत नाही. जरी प्लॅनिंग सुरू असलं तरी अजून ते ग्राउंड लेवलवरती आलेलं नाही. मित्रांनो या आयपीओच्या माध्यमातून फ्रेश इश्यू जो आहे तो साधारणतः 5,500 कोटीचा आहे, यामध्ये साधारणतः 8.49 कोटी शेअर्स जे आहेत ते विक्रीला काढण्यात आले. या आयपीओला तुम्ही अप्लाय करत असताना एका लॉटच्या पाठीमाग 197 इतक्या शेअर्सनं तुम्हाला काय करता येईल अप्लाय करता येईल आणि त्या प्रमाणात तुम्ही मल्टिपल लॉटमध्ये काय करू शकता अप्लाय करू शकता. मित्रांनो जे ओलाचे संस्थापक आहेत भावेश अगरवाल यांनी सांगितले की भारतीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी योग्य किंमत आम्ही निश्चित केली आहे. मित्रांनो मला काय वाटतं माहिती आहे का, मी प्रामाणिक तुम्हाला सांगतो, ही कंपनी सध्या लॉस मेकिंग आहे मान्य आहे, पण मित्रांनो हिने जे प्राइस बँड ठेवलंय ना 72 ते 76 दरम्यान, मे बी ह्याला छप्पर फाडके रिस्पॉन्स मिळू शकतो. आणि पाठीमागच्या काही दिवसातला काही आयपीओचा असा एक्सपिरियन्स आहे ज्या ज्या आयपीओची प्राइस कमी ठेवण्यात आली आहे त्या आयपीओला छप्पर फाडके रिस्पॉन्स आहे आणि त्याचा लिस्टिंग गेन देखील जबरदस्त आहे. मला वाटतं की याची पुनरावृत्ती मे बी रिटेलर या ठिकाणी करू शकतात ही शक्यता नाकारत नाही. मित्रांनो कंपनीनं जो फ्रेश इश्यू आणलेला आहे त्याचा जो पर्पज आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. कंपनीवरती जे कर्ज आहे साधारणतः 800 कोटी रुपयाचं कर्ज त्यांना रिपेमेंट करायचं त्यांचा प्लॅन आहे. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आयपीओ मधून जो पैसा रेज करण्यात येतोय ही कंपनी प्रामुख्याने ईव्ही आणि ईव्ही संदर्भातचे जे घटक आहेत याच्या उत्पादनामध्ये ही एंगेज असलेली तुम्हाला दिसून येते. मित्रांनो या कंपनीचं जे मेन प्रोडक्शन युनिट आहे ओला फ्युचर फॅक्टरी या नावानं ओळखलं जातं. मित्रांनो 15 ऑगस्ट 2023 या कंपनीनं 4 मॉडेल्स जे आहेत ते आतापर्यंत मार्केटमध्ये लॉन्च केलेले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो या कंपनीचा जर विचार केला तुम्ही तर सगळ्यात महत्वाचं या कंपनीनं आतापर्यंत जवळपास 5 लाखापेक्षा जास्त युनिट 31 मार्च 2024 पर्यंत इंडियामध्ये विकलेले तुम्हाला दिसून येतील. मित्रांनो या कंपनीचं जे उत्पादन होतं ईव्हीचं जे हब आहे
हे कृष्णगिरी धर्मपुरी जिल्हा तमिळनाडू या ठिकाणी असलेलं दिसून येते. त्याचबरोबर मित्रांनो कंपनीचा ओला फ्युचर फॅक्टरी आणि ओला गिगा फॅक्टरीचा देखील समावेश आहे. मित्रांनो वित्त वर्ष 2024 मध्ये या कंपनीनं जवळपास 5,009 कोटी रुपयांचं इतकं उत्पन्न मिळवलेलं आहे. ओके 2023 ची तुलना करता यामध्ये जवळपास 90% वाढ आहे. पण सर्वात महत्वाचं मित्रांनो भलेही या ठिकाणी कंपनीनं प्रॉफिट 2024 मध्ये नोंदवलं असलं तरी ही कंपनी साधारणतः 1,584 कोटी रुपये सध्या लॉस मध्ये असलेली या ठिकाणी दिसून येते. मित्रांनो हा आयपीओ खूप जबरदस्त असणार आहे कारण अलीकडच्या काही दिवसामध्ये देशातील जे लोक आहेत देशातील जे सर्वसामान्य नागरिक आहेत यांचा प्रचंड ओढा इलेक्ट्रिक व्हेकलकडे चाललेला आहे. आणि मित्रांनो इलेक्ट्रिकल व्हेकल ही खूप इनिशियल स्टेज आहे. मे बी पुढल्या 4-5 वर्षामध्ये याच्यामध्ये प्रचंड मोठ्या डेव्हलपमेंट होऊ शकतात. तसं तसा हा कंपनी हा स्टॉक मे बी फ्युचरसाठी खूप चांगला आहे. त्यामुळे तुम्ही भलेही शॉर्ट टर्म गेनसाठी कुणीही याला अप्लाय करू नका. तुमचा पर्पज हा लॉंग टर्मसाठी असणं गरजेचं आहे. कमीत कमी तुम्ही 2-2.5 वर्षाच्या टाइमफ्रेमवर इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन करा. डीप जर आली तर त्यामध्ये अकुमुलेशन करायचा प्लॅन करा. डेफिनेटली मित्रांनो तुम्हाला यामध्ये खूप मोठं फ्युचर असू शकतं असं मला वाटतंय. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका.